आज आपण जाणार आहोत पुणे नगर हायवेवरील आळंदी फाटा या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले फुलगाव या ठिकाणी. या गावाच्या नदीपात्रामध्ये म्हणजेच भीमा नदीच्या काठावरती एक ऐतिहासिक असा घाट बांधण्यात आलेला आहे जो आत्तापर्यंत अपरिचित असा आहे. ह्याच घाटाचे चित्रीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, शिवराज्य परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत फुलगाव या ठिकाणी कमानी घाट हा पाहण्यासाठी. तर ह्या घाटाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील चित्रीकरणामध्ये आम्ही दाखवणार आहोत. हा घाट कधी बांधला गेला, काय याच्यात इतिहासाचं महत्त्व किती, हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये सोबत राहा. तर चला आपण आता पाहून घेऊया पहिला कमानी घाट व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण हा जो कमानी घाट आहे याच्या वरच्या बाजूला म्हणजे टॉपला जो एक चौबाजूनी जाण्यासाठी मार्ग बांधलेला आहे, तर ह्या मार्गावरती आहोत. आता ह्या मार्गावरून आपण सरळ पुढे गेल्यानंतर एक बुरुंज आहे. ह्या बुरुंजामधून आपल्याला खाली उतरण्यासाठी एक पायऱ्यांचा मार्ग बनवलेला आहे. या मार्गाने आपण आता खाली जाऊया. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या बुरुंजामधून आपल्याला खाली घाटाकडे म्हणजे नदीकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाने आता आपण खाली जाऊया. उत्कृष्ट बांधकाम शिक्षकांना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. पण एकंदरीत इथे पाहता असे वाटते की फुलगाव ग्रामस्थांच्या या घाटाकडे थोडंसं दुर्लक्ष असावे, कारण की इथे भरपूर असा कचरा आपल्याला पाहायला भेटतो. तर सर्वांना विनंती आहे, जर आपण जर या ठिकाणी फिरण्यासाठी आला तर ह्या ठिकाणी कचरारू नये. आपल्यासोबत आणलेला कचरा आपण हा आपल्यासोबत घेऊन जायचा आहे आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी कचरा टाकून हे ठिकाण आपल्याला घाण करायचं नाही आहे. तर कचरा आपण आपल्यासोबत घेऊन जावं ही एक नंबर विनंती. तर इथे आल्यानंतर ह्या बुरुंजामधून आपल्याला वरती जाण्यासाठी म्हणजे टॉपवरती जाण्यासाठी बुरुंजामधून एक पायरी मार्ग आहे. त्या मार्गाने आता आपण वरती जाऊया. अशा पद्धतीने आपण हा कमानी घाट पाहून झालेला आहे. तर ह्याच कमानी घाटाच्या आतल्या बाजूला एका शेताच्या बाजूला राजवाड्याचे जुने अवशेष म्हणजे दगडी वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे ह्या कमानी घाटाच्या आतमध्ये पूर्वी एक राजवाडा होता असंही म्हटलं जाते. पेशवेकालीन ही वास्तू आहे, पण कोणत्या पेशव्यांच्या काळामध्ये हे बांधकाम झाले याचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. तरी जे कोणी तज्ज्ञ इतिहासकार असतील यांनी ह्या अतिशय ऐतिहासिक सुंदर आणि चांगली वास्तू जे इथे आहे या वास्तूविषयी आम्हाला आणि इतर लोकांना मार्गदर्शन करावे ही सर्वांना आपल्याला नम्र विनंती. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत होते आमच्याच गावचे बंटी वाबळे म्हणजे राहुल वाबळे. आम्ही दोघे मिळून या ठिकाणी आलेलो आहोत.
आणि ह्या कमानी घाटाचं असं सुंदर असं चित्रीकरण आम्ही केलेलं आहे. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.